सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवरती मिळवा नमस्कार तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कोरोनाच्या संकट काळात गोरगरीब जनतेला रेशन दुकानांपासून दिल्या जाणाऱ्या धान्य वाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे या वाटपामध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी धान्य वाटप सुरळीत विना तक्रार व्हावं वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचं तात्काळ निराकरण करावं आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तिशहा लक्ष घालून जबाबदारी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशन दुकानांपासमधून पुरेसं अन्नधान्य उपलब्ध केलं जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधलंय शासनानं रेशनिंगसाठी उपलब्ध केलेल्या अन्नधान्यासाठी माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा तीन पॉईंट सत्याऐंशी लाख मेट्रिक टनांवरून सात पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टनांवर नेण्यात आला आहे केसरी कार्डधारकांना एक पूर्णांक बावन्न लाख मेट्रिक टनाचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे गरीब नागरिकांना पुरेसं धान्य मिळावं अन्नधान्य वाटप सुरळीत व्हावं कुणीही उपाशी राहू नये कुणाचीही तक्रार राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे यासाठी सर्वच पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तिशः लक्ष घालावं आणि अन्नधान्य वाटपातील तक्रारी दूर करण्यासाठी जबाबदारी घ्यावी असं अजित पवार यांनी पत्रात म्हटलं